हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी वर्षावीरा नितीन चौधरी, डोंबिवली पश्चिम उपासना केंद्र. मला दुसरा आलेला अनुभव आहे. 2009 साली माझी मुलगी सारखी म्हणायची की मी एकटीच आहे, मला कोणतरी पाहिजे मम्मी, मला कोणीच नाही, माझ्या सगळ्या फ्रेंडला बहीण भाऊ आहे पण मला कोणीच नाही आहे. ती नेहमी घरात त्याच विषयावरून ती वाद घालायची. मग आम्ही काही दादच देत नव्हतो, तर तिने काय केलं, बाप्पाकडे प्रवचनाला गेलो आम्ही 9 साली. मागे गणपतीच्या आधीच्या गुरुवारचं प्रवचन होतं, तर त्या प्रवचनाला तिला नेलेलं मी. तर ती प्रवचनात बापूंनी सांगितलं की बाळांनो, मी अष्टविनायक दर्शन ठेवलं आहे, काही लोक परिस्थितीमुळे जाऊ नाही शकत, तर तिथे येऊन सगळं म्हणजे तुमचं काय मागणं असेल ते बोला. जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर ते मागणं नक्की पूर्ण होईल, 108% पूर्ण होईल. आणि माझ्या मुलीने तो शब्द पकडून ठेवला. फक्त एक दुर्वाची जुडी आणि एक फूल स्वतःच्या खर्चाने आणायचं ही अट बाप्पाची होती. तर आम्ही मागे गणपतीच्या दर्शनाला गेलो, तर मुलीने तिथे गणपतीला सांगितलं, मुलारक गणपतीला, देवा मला तुझ्यासारखा छान गोड भाऊ दे. आणि लगेच 5-6 महिन्यांनी ब्लड डोनेट होतं, तर मी ब्लड डोनेटला गेली. 2009 साली ब्लड डोनेटला मी गेलेली. तर मी तिथे ब्लड डोनेटला नेहमीसाठी नॉर्मल एकदम गेली आणि तिथे रिजेक्ट झाली. तर मला रडायलाच आलं, म्हटलं बापरे मी रिजेक्ट कशी झाली. तर ते हिमोग्लोबिन चेक करणारे मॅडम म्हणतात, का गं तुला विटनेसनी वाटत आहे का? म्हटलं जाणवतो आहे, थोडं उन्हाळ्यात होतं असं, पण मी सगळं करते, सगळं व्यवस्थित करून बाहेरचेही कामं करते. मग त्या म्हटल्या, अगं तू पहिले चेक करून डॉक्टरकडे जा आणि टेन्शन नको घेऊ, पुढच्या वर्षी कर. मग मी घरी आली आणि मला जरा खूप वाईट वाटलं की मी ब्लड डोनेट नाही करू शकत, एवढं निरोगी आहे तोपर्यंत तर देव बाप्पा माझं घे ब्लड. तर मी परत घरी आली आणि मला 8-10 दिवसांनीच कळलं की मी प्रेग्नंट आहे. आणि म्हणजे मला तेव्हा कळलं की माझ्या न होणाऱ्या बाळावरही बापू किती प्रेम करतो असं. आणि पुढच्या वर्षी मागे गणपतीला मला 7.5 ला मुलगा झाला. तर माझी मुलगी उड्याच मारायला लागली आणि पप्पांनाही सांगते अनुभव, पप्पा मी मागच्या वर्षी मागे गणपतीला हेच मागितलेलं की देवा मला तुझ्यासारखा छान गोड भाऊ दे. आणि खरंच तसाच माझं बाळा पण आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.